दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड। राज्य के ऊर्जा मंत्री और जिले के पालक मंत्री नितिन राउत ने नैतिकता के आधार पर अपना इस्तीफा दे देना चाहिए, यह कहना है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला अर्बन सेल की अध्यक्षा ज्वाला धोटे का। उन्होंने आज पत्र परिषद लेकर यह मांग की है। ज्वाला धोटे ने पत्र परिषद में गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि मौका का आरोपी अभिषेक सिंह को राउत परिवार ने राजश्रय दिया है। नितिन राउत के पुत्र कुणाल राउत और उनकी बहू ने कुख्यात अभिषेक सिंह को 15 से 20 दिन के लिए टूर पर ले जाते हैं, जिससे साबित होता है कि आरोपी और राउत परिवार के घनिष्ठ संबंध है। आगे उन्होंने कहा है कि मंत्री नितिन राउत के मुंबई स्थित सरकारी आवास पर भी कुख्यात अभिषेक सिंह रह रहा है। उन्होंने इस मामले में सदर पुलिस स्टेशन में जाकर नितिन राउत और राउत परिवार पर FIR दर्ज करने की भी बात की है। साथ ही दिल्ली में राहुल और प्रियंका गांधी से मिलकर इस विषय पर चर्चा करने की भी बात की है। मोस्ट वांटेड क्रिमिनल जेंच्यावर सदर पुलिस स्टेशन अंतर्गत मोकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि आर्म्स ऍक्ट वेपन ऍक्ट अंतर्गत मोकोकाची कारवाई झालेली आहे। 2020 पासून हा अभिषेक सिंग नावाचा फरार आरोपी अजूनपर्यंत पुलिसांच्या हाती लागलेला नाही आहे, परंतु गंभीर बाब आणि शोकांतिका आणि दुर्दैव असं आहे की जानेवारी महिन्यात माननीय पालकमंत्री नागपूरचे आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितिन राऊत साहेब यांचे चिरंजीव यांच्या सुनबाई यांच्यासोबत हा फरार आरोपी देशभर भ्रमण करत आहे, देशभर टूर करत आहे। याचे सगळे पुरावे फ्लाईट्सच्या तिकीटपासून व्हिडिओपासून एअरपोर्टच्या फोटोजपासून सगळे मी माध्यमांसमोर ठेवलेलं आहे। माझी नागपूर पोलीस कमिशनरला, नागपूर पोलीस यंत्रणेला, महाराष्ट्र शासनाला, पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे हात जोडून की या फरार आरोपीला गजाआड करण्यासाठी या टूरमध्ये जे कोणी लोक सामील होते त्या लोकांना चौकशीसाठी ताबडतोब कस्टडीमध्ये घेण्यात यावं, यांचे मोबाईल रेकॉर्ड्स काढण्यात यावे, त्या मोबाईल्स रेकॉर्डमधून या फरार आरोपीचं लोकेशन पोलिसांना ट्रेस होऊ शकते। माझ्या विश्वसनीय लोकांकडनं मला माहिती मिळालेली आहे की गेले 1.5 वर्ष हा फरार आरोपी ऊर्जा मंत्री यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्यावर वास्तव्याला होता, तर त्यांचे शासकीय बंगल्याचे सुद्धा शासनाने आणि प्रशासनाने CCTV फुटेज मागवावे। या पूर्ण प्रकरणामध्ये NSUI राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा फरार आरोपी 2021 हजर होता। नंतर काँग्रेसचं जे शासकीय कार्यालय आहे, अधिकृत टिळक भवन जे कार्यालय आहे मुंबईचं, तिथे सुद्धा कुणाल राऊत सोबत नाना पटोलेंची भेट या फरार आरोपींनी घेतलेली आहे, जो मोकोका आणि आर्म्स ॲक्टचा फरार आरोपी आहे। आणि NSUI स्टेट प्रेसिडेंट तथा NSUI जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांची सुद्धा मदत पोलिसांनी घ्यावी या फरार ॲब्सकॉन्डिंग आरोपीला ट्रेस करण्यासाठी, त्यांचे सुद्धा मोबाईल रेकॉर्ड्स पोलिसांनी मागवावे। निश्चितच हात कंगन को आरसी क्या, एवढं गंभीर प्रकरण आहे। राजाश्रय एका फरार आरोपीला तुम्ही गेल्या 1.5 वर्षापासून देतो आहात। नागपूरच्या पुलिस विभागात हा 2 वर्षापासून ॲब्सकॉन्डिंग दाखवत आहात, फरार दाखवत आहे। आता तर सगळे इथे पुरावे दिले आहेत, ज्या लोकांनी देशभर टूर या व्यक्तीसोबत 15-20 दिवसाचा टूर केला, ज्यांच्यासोबत विमानात वाऱ्या केल्या, त्या लोकांना जर का पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतलं तर या फरार आरोपीचं लोकेशन आपल्याला ट्रेस होईल, हा ताबडतोब गजाआड जाईल। आणि या सगळ्या प्रकरणात, कारण या फरार आरोपीचे विमानाचे तिकीट माननीय ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांचे चिरंजीव जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहे यांच्या ऑफिशियल मोबाईलवरून तिकीट बुक झालेले आहेत, तर कुणाल राऊतला सुद्धा ताब्यात घेण्यात यावं। आणि नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी मंत्रीपदाचं काय, त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देऊन दिला पाहिजे। हे तर तपास पोलिसांना करावी लागेल की नितिन राऊत फक्त मुलाचा मित्र आहे
म्हणून त्यांना राजाश्रय देतात की अशा अनेक क्रिमिनल प्रवृत्तीच्या लोकांसोबत जर का नितीन राऊतचे मधुर संबंध असतील तर हाही विषय असू शकतो. तसं पोलिसांच्या तपास यंत्रणा त्याच्यात लक्ष घालेल आणि दूध का दूध पाणी का पाणी. म्हणून मी आधी म्हटलं की नितीन राऊतला सुद्धा ताब्यात घ्या, त्यांची सुद्धा चौकशी करा. पालकमंत्री ज्या लोकांनी विमानात प्रवास केलेला आहे या ॲब्सकॉन्डिंग फरार आरोपीसोबत त्या लोकांच्या विरोधात NSUI चे जे स्टेट ॲज वेल ॲज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात मी तिथे तक्रार करणार आहे. आणि काय आहे, पोलिसांनी ती तपास करावी, जे आरोपी आहेत त्यांना गजाआड करावं, कारण अंडर IPC सेक्शन 212 हार्बरिंग ऑफेंडर कोणत्या अपराधीला, कोणत्या फरार अपराधीला ज्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत, गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना राजाश्रय देणं म्हणजे हे नॉन बेलेबल ऑफेंस आहे. जिन्होंने 20 सालों से अपनी शुद्धता और विश्वास से पूरे गोपाल नगर और नागपुर को चार चांद लगाए हैं, वो गोपाल नगर के मांगलकर ज्वेलर्स लाए हैं बेशकीमती डायमंड ज्वेलरी कलेक्शन मात्र 10,000 रुपए से शुरू. साथ ही पाइए BIS हॉलमार्क वाली डायमंड ज्वेलरी, डिजाइनर गोल्ड ज्वेलरी और लेटेस्ट फैशन वाली डायमंड ज्वेलरी का वेडिंग एंड फेस्टिव कलेक्शन. आपका चहिता मांगलकर ज्वेलर्स, तीसरा बस स्टॉप नागपुर. तो चलो गोपाल नगर.